आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आपणाला योग्य दिशा दाखविणारे, मार्गदर्शन करणारे अनेक गुरु असतात, तर काहींना आपण मनापासून गुरु मानतो. हिंदू धर्मात आषाढी पौर्णिमा तर गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार वेदांचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला. त्या दिवसापासून गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गुरु पौर्णिमेला गुरूंचा आशीर्वाद आणि वंदन करण्यासाठी श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ व साने गुरुची सेवा संघ वतीने गुरुपूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे गुरुपूजन, पादुका पूजन, भजन, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ व साने गुरुजी मानव सेवा संघ यांच्या वतीने 3 जुलैला श्री संत अच्युत महाराज गुरुपूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्सवात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित या गुरुपूजा उत्सवादरम्यान गुरुपौर्णिमा या विषयावर हरिभक्त पारायण श्री सचिन देव महाराज यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केलेत. आणि येत्या डिसेंबर मध्ये म्हणजे 2024 डिसेंबर मध्ये त्याची जी सांगता श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार होणार आहे, तर त्या ठिकाणी जन्मभूमीचा उत्सव आणि कर्मभूमीचा उत्सव हा त्या ठिकाणी इतका प्रचंड व्हायला पाहिजे की आमच्या महाराष्ट्राने सुद्धा विदर्भाने सुद्धा या कार्यक्रमाची दखल घ्यावी, इतका प्रचंड दोन्ही उत्सव झाले पाहिजे ही पांडुरंगाला दुसरी प्रार्थना आम्ही केली. आणि पांडुरंगाने त्या ठिकाणी ती ऐकली असं त्या ठिकाणी आपण यावेळी गुरुपूजन, भजने, ग्रंथ प्रकाशन यासह विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुपौर्णिमा व्यासपूजेचा दिवस, गुरुपूजेचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये आज या हा उत्सव मनवला जातो. आमचे गुरु महाराज परमपूज्य श्री संत अच्युत महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव दरवर्षी आम्ही अमरावती येथे ज्ञानेश्वर सभागृहामध्ये साजरा करीत असतो. आणि या गुरुपूजेच्या दिवशी महाराजांनी जे काही कार्य त्यांच्या हयातीमध्ये सुरू केले होते, धार्मिक कार्य होते, आध्यात्मिक कार्य होते, सामाजिक कार्य होते, या कार्याची पूर्तता किंवा हे कार्य जशीच्या तशी कशी पुढे चालतील या संदर्भात आम्ही संकल्प करीत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मागील वर्षी याच दिवशी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाची योजना आम्ही हाती घेतली. आपल्याला मला सांगताना आनंद होतो, माझ्या प्रभात हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष अनिल सावरकर साहेब आहेत, सचिव सागर पासेवंजी आहेत. मागच्या वर्षी आम्ही ही इमारत 9 मजली बांधण्याचा संकल्प केला. मागच्या गुरुपौर्णिमेला भूमिपूजन झालं, या गुरुपौर्णिमेला 9 मजल्याचा संपूर्ण स्लॅब आणि सिव्हिल वर्क कम्प्लीट झालेला आहे. येत्या 2 वर्षामध्ये आज 70-75 बेडेड असलेलं हॉस्पिटल हे 250 बेडेड हॉस्पिटल समाजाला अर्पण करण्याचा संकल्प आज अच्युत परिवाराने या गुरुपूजेच्या निमित्ताने केला आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे गुरु महाराज परमपूज्य श्री संत अच्युत महाराज यांना 2024 सालामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून 2024 साल हे जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचं अच्युत परिवाराने ठरवलेलं आहे. त्याची सुरुवात महाराजांची जन्मभूमी वरुड या ठिकाणी 27 जानेवारी 2024 होईल आणि त्याची सांगता डिसेंबर महिन्यामध्ये दत्तजयंतीचा मोठा उत्सव तो देखील महाराजांनी सुरू केला होता, त्या उत्सवामध्ये सिंधुश्री क्षेत्र सिंधुर्जना बाजार येथे होईल. हे दोन्ही कार्यक्रम सर्व भाविक भक्तांनी एकत्रित येऊन न भूतो न भविष्यती असे मोठ्या प्रमाणावर साजरे करावे अशा प्रकारची आम्ही आज आमच्या गुरु महाराजांना आशीर्वाद मागितला आहे. आणि हे काम आमच्याकडनं त्यांनी पूर्ण करून घ्यावं असा आशीर्वाद मागितला आहे. तीच आमची सर्व अच्युत परिवाराची गुरुपूजा असं आम्ही मागितलं. धन्यवाद. या कार्यक्रमात आमदार सुलोभा खोडके यांनी सद्गुरू श्री अच्युत महाराज यांच्या प्रतिमेला वंदन पूजन करीत श्रद्धासुमन अर्पित केलेत. श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या अनेक उपक्रमांतर्गत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल इमारतीच्या बांधकामासाठी यथोचित योगदान देणारे डॉक्टर वामनराव डहाणे व अन्य मान्यवरांचे यावेळी सुलोभा खोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेकांच्या जीवनाला गुरुमुळे योग्य दिशा मिळत असते. गुरु म्हणजे योग्य मार्ग दाखविणारा. अशा गुरूंप्रती आदराची, समर्पणाची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. सामाजिक कार्यातील मुकुटमणी म्हणजे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आहे. या शब्दात आमदार सुलोभा खोडके यांनी सर्व उपस्थितांना गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. समाजाला जी आवश्यकता ते आपण केलं पाहिजे आणि महाराजांचं स्वप्न
त्या माध्यमातून आपण करणार आहे आणि त्यासाठी मी एक अमरावती